तुमचं स्वागत करते. वातावरणात गारवा आला की आपण असं गरम वॉर्म असं खावंसं वाटतं. सो आज आपण एक करी बेस्ड वॉर्म अशी कोझी रेसिपी बनवणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी घंटी वाजवायला विसरू नका. तर आज आपण बनवणार आहोत वेज रेड थाय करी. तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. रेड करी पेस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आलं, लसूण, लेमन ग्रास, बारीक चिरलेला कांदा, रात्रभर भिजवलेला लाल मिरच्या, कोकोनट मिल्क, सोय सॉस, व्हिनेगर, काळी मिरी, धणे, जिरं आणि मीठ. रेड थाय करीसाठी लागणाऱ्या भाज्या: बेबीकॉर्न, ब्रॉकली, झुकीनी, लाल शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची आणि पिवळी शिमला मिरची. सर्वात प्रथम आपण सगळ्या भाज्या स्टर फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी आपण कढईत तेल गरम करून घेऊया. तेल तापलं की त्यात आपण बारीक चिरलेली लसूण घालूया आणि ती थोडीशी भाजायला देऊ. आता आपण ह्यात सगळ्या भाज्या घालूया. सो पहिले आपण झुकीनी घालतो आहोत, मग येलो बेल पेपर्स म्हणजेच पिवळी शिमला मिरची, मग हिरवी शिमला मिरची आणि आता लाल शिमला मिरची घालूया. मग बेबीकॉर्न घालूया आणि ते फ्राय करून घेऊया. आपल्याला भाज्या जेवढ्या छोट्या ठेवू शकतो तसे छोट्या ठेवायच्या आहेत, पण एकदम पण बारीक नाही चिरायच्या आहेत. बेबीकॉर्न्स आपल्याला अर्धे ठेवायचे आहेत आणि बेल पेपर्सचे क्यूब घ्यायचे आहेत. आता आपण यात ब्रॉकली घालूया आणि सगळ्या भाज्या 70-80% शिजवून घेऊया. आपण ब्रॉकली नंतर घालतोय कारण ब्रॉकलीला शिजायला जास्त वेळ लागत नाही. भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण रेड करी पेस्ट बनवून घेऊया. त्यासाठी आपण लसूण पाकळ्या घेऊया, अर्धा इंच आलं पण घेऊया, मग लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा घेऊया. आता आपण यात अर्धा चमचा धणे घेऊया, मग 4-5 काळ्या मिऱ्या, अर्धा चमचा जिरं आणि दोन मेन इन्ग्रेडियंट म्हणजे बारीक चिरलेला कांदा आणि रात्रभर भिजवलेल्या लाल मिरच्या. आपल्याला मिरच्यांचे देठ काढायचे आहेत आणि रात्रभर पाण्यात भिजवत ठेवायचे आहेत बस, आणि दुसऱ्या दिवशी वापरायला घ्यायचे आहे. आता आपण यात पाणी घालूया आणि ह्याची पेस्ट बनवून घेऊया. आपली पेस्ट रेडी आहे. आता आपण थाय करी बनवू. रेड थाय करी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही कुठचंही तेल वापरू शकता, मी ग्राउंडनट ऑइल वापरते. आता तेल गरम झालं की त्यात बनवलेली रेड करी पेस्ट घालूया आणि ती चांगली भाजून घेऊ. असं केल्याने ऑइलला सुद्धा फ्लेवर येतो. आता आपण ह्यात कोकोनट मिल्क घालूया आणि चांगलं एकजीव करून घेऊया. एकजीव करून झालं की यात आपण व्हिनेगर घालूया, मग सोय सॉस घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण ह्या स्टर फ्राय केलेल्या भाज्या घालूया. आपण त्या मिक्स करूया. आता आपण यात पाणी घालूया आणि कन्सिस्टन्सी अडजस्ट करून घेऊया. आपल्याला करीची कन्सिस्टन्सी एकदम थिक पण नको आहे आणि एकदम पातळ सुद्धा नको आहे. सो जर पाणी जास्त झालं तर आपण त्यात कोकोनट मिल्क म्हणजेच नारळाचं दूध घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकतो. आता आपण यात चवीनुसार मीठ घालूया आणि चांगलं एकजीव करून घेऊया. एकजीव करून झालं की ते आपण 10 मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवून घेणार आहोत आणि मग ते आपण राईस बरोबर सर्व करून त्याचा आस्वाद घेणार आहोत. आजची रेसिपी तुम्ही
नक्की बनवून बघा आणि कशी झाली होती ती आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि तुम्हाला माहीतच असेल आमचा नवीन सेगमेंट चालू आहे ज्यात आम्ही दर रविवारी लहान मुलांनी इनोव्हेट केलेल्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्या तुम्हाला कशा वाटते, ती कन्सेप्ट तुम्हाला कशी वाटते ती आम्हाला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि त्या मुलांना अप्रिशिएट करायला विसरू नका. आणि तुमच्या मुलामुलींचा जर व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या डिटेल्स दिल्या आहेत. आणि भेटूया पुढच्या वेळी, बाय बाय.